रचना सरासंच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 1 आज आपण अभ्यासणार आहोत. त्रिकोण PQR असा काढा की पाया QR बरोबर 4.2 सेमी, मापकोन Q बरोबर 40 अंश आणि PQ अधिक PR बरोबर 8.5 सेमी. उदाहरणात आपल्याला पायालगतचा कोन आणि दोन बाजूंच्या लांबीची बेरीज दिलेली आहे. तर सर्वप्रथम दिलेल्या माहितीच्या आधारे आपण कच्ची आकृती अभ्यासूया. सर्वप्रथम 4.2 सेमी लांबीचा रेषाखंड QR काढू. बिंदू Q जवळ 40 अंश मापाचा कोन करणारा किरण काढला. त्याला 8.5 सेमी अंतरावर Q पासून S बिंदू घेतला. रेषाखंड SR दुभागला. रेषाखंड SR दुभागल्यानंतर त्याच्या लंब दुभाजकावर आपल्याला P बिंदू मिळतो आणि अशा प्रकारे आपला त्रिकोण PQR हा तयार झालेला आहे. चला तर मग आकृतीच्या आधारे आपण त्रिकोण PQR ची रचना करूया. सर्वप्रथम 4.2 सेमी लांबीचा रेषाखंड QR काढला. बिंदू Q जवळ 40 अंश मापाचा कोन करणारा किरण काढला. कंपास मध्ये आपल्याला 8.5 सेमी अंतर दिलेलं आहे, म्हणून कंपास मध्ये 8.5 सेमी अंतर घेऊया. बिंदू Q केंद्र मानून 8.5 सेमी अंतरावर कंस काढला. त्याला S नाव दिले. त्यानंतर बिंदू S व R जोडला. आता आपल्याला रेषाखंड SR दुभागायचा आहे, म्हणून बिंदू R पासून कंपास मध्ये निम्मेपेक्षा जास्त अंतर घेतले. बिंदू R केंद्र घेऊन रेषाखंड SR च्या दोन्ही बाजूस कंस काढले. त्यानंतर बिंदू S केंद्र घेऊन कंपास मध्ये अंतर न बदलता त्या दोन्ही कंसांना छेदणारे कंस आखले. दोन्ही छेदनबिंदू मध्ये जाणारी रेषा काढली. रेषा QS ला बिंदू P मध्ये छेदते. त्यानंतर बिंदू P व बिंदू R जोडला. आकृती रेषा PS व रेषा PR समान लांबीच्या आहेत आणि रेषाखंड SR च्या लंब दुभाजकावर बिंदू P आहे, म्हणून बिंदू P हा बिंदू S व बिंदू R पासून समदूर आहे. अशा रीतीने आपण त्रिकोण PQR काढला.